नमस्कार मित्रांनो, हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधीतरी करणी, काळी जादू हे शब्द ऐकले असतील, पण आपल्यावर कुणी काळी जादू किंवा करणी केली आहे हे तुम्हाला कसं समजेल? जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजची स्टोरी नक्की ऐका. आज मी तुम्हाला दोन भयानक अनुभव सांगणार आहे. त्यातला दुसरा किस्सा तर माझ्या खूप जवळच्या मित्राच्या बहिणीने मला सांगितला. चला तर मग ऐकूया त्यांच्या शब्दात. पण त्याआधी मित्रांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे भयावह अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळेल. माझं नाव सुजय. मी 17 वर्षाचा असतानाची ही गोष्ट आहे. नुकतंच मी 12वीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो होतो. आमची घरची परिस्थिती साधारण होती, पण मला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला मला चांगल्या कॉलेजात ॲडमिशन मिळालं होतं. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मी अभ्यासात खूप मेहनत घेत होतो. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस गावाकडून माझ्या काकांचा फोन आला आणि तिथून पुढे गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. एक दिवशी काकांचा सहज फोन आला तेव्हा ते माझ्याबद्दल विचारू लागले, ॲडमिशन मिळालं का वगैरे, डोनेशन किती द्यावं लागलं. माझ्या आईवडिलांना माझ्या कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटायचा. आपल्या मुलाने स्कॉलरशिपच्या जोरावर ॲडमिशन मिळवलं, डोनेशनची गरज पडली नाही. मग काय, त्यांनी माझ्या कौतुकाचे पूल बांधायला सुरुवात केली. काही नातेवाईक असतात ना, ज्यांना आपल्याशिवाय दुसऱ्याची प्रगती झालेली बघवत नाही, पण ते तोंडावर मात्र गोड गोड बोलतात. त्यातलेच होते हे काका. आणि आईबाबा तर काय, मुद्दाम त्यांना जळवण्यासाठी कौतुकच करत होते. पण त्यांना काय माहीत होतं की समोरचा माणूस इतकी करडी नजर ठेवू नसेल आपल्यावर. थोड्याच दिवसात माझ्या आयुष्यावर ती अनामिक काळी छाया पसरली. माझं अभ्यासात लक्ष लागेनासं झालं. सतत काही ना काही बारीक सारीक आजार होऊ लागले. पोटदुखी, डोकेदुखी, ताप येणे, कायमचाच दवाखाना माझ्या मागे लागला. आणि डॉक्टरला विचारलं तर म्हणायचे की काहीही झालेलं नाही, एक दोन प्रकारच्या गोळ्या लिहून द्यायचे, त्याने तात्पुरतं बरं वाटायचं. एकदा तर बाबांनी स्वतःहूनच डॉक्टरांना विचारून माझे ब्लड टेस्ट करून घेतले होते, तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. मी अभ्यासात आता खूप मागे पडलो होतो, काहीच समजत नव्हतं काय सुरू आहे. रिपोर्ट नॉर्मल येत असले तरी माझी प्रकृती मात्र खालावत चालली होती. डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं दिसू लागलेली, चेहऱ्यावरचा नूर उडाला होता आणि शरीरावरचं मांस हाडाला चिकटलं होतं. माझ्या तब्येतीबद्दल आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती झालं होतं. तेव्हा आमच्या शेजारी राहणाऱ्या गोदा काकू आईला म्हणाल्या होत्या, निर्मला, अगं रिपोर्ट सगळे बरे येत असून बी पोराला बरं वाटत नाही, म्हणजे नक्कीच करणी केली आहे तुझ्या पोरावर कोणीतरी. गोदा काकूंचं म्हणणं आईला पटलं होतं, कारण असंही दवाखाना केला तरी माझ्या प्रकृतीत काही सुधार येत नव्हता. मग आणखी काय कारण असू शकतं? तेव्हा आई मला एका बाबांकडे घेऊन गेली होती. त्यांचा पत्ता गोदा काकूंनीच आम्हाला दिला होता. आम्ही त्यांच्याकडे जात असताना मला असे वाटले की कोणीतरी जटाधारी, गळ्यात अनेक माळा घातलेला, बगवे किंवा काळे वस्त्र घातलेला कोणीतरी माणूस असेल. पण ते अगदी सर्वसाधारण माणसाप्रमाणेच वेशभूषा असलेले दैवी पुरुष होते. त्यांनी माझे बारकाईने निरीक्षण केले आणि लगेच ओळखले की माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे. ते आईला म्हणाले, तुमच्या मुलावर कोणीतरी तुमच्याच नातेसंबंधापैकी काळी जादू करायचा प्रयत्न केलाय, पण तो जो कोणी आहे हा प्रकार करणारा, त्याचं या विषयात अधिक प्रावीण्य नाही. कोणीतरी नवशिका आहे तो, नाहीतर ज्या विद्येचा त्याने प्रयोग केला आहे आत्तापर्यंत तुमच्या मुलाची मृत्यू झाली असती. त्याचे शब्द ऐकून आम्हाला खूप धक्का बसला.
नंतर त्यांनी आम्हाला सांगितले, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचा जप करा, पूर्ण मनोभावे त्याचा धावा करा, रोज त्या देवाचा मंत्र जाप करा, सकाळ संध्याकाळ 21 वेळा, बाकी मी त्याच्या हातावर एक धागा बांधून देतो, तो 21 दिवस हातावर राहू द्या आणि 21 दिवसानंतर हा धागा उतरवून नदीत विसर्जित करा, त्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही। पण एक गोष्ट सांगतो, 21 दिवसानंतर जेव्हा तुमच्या मुलावर झालेली काळी जादू पूर्ण उतरेल तेव्हा उलट घाव नक्की बसेल, ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्याच्यावर ही जादू उलटेन, कारण त्या व्यक्तीच्या अर्धवट ज्ञानामुळे त्याला ही किंमत मोजावीच लागेल। आणि त्यांनी जसं सांगितलं सगळं तसंच घडलं। मी आणि आई 21 दिवस न चुकता दत्तगुरूंचा धावा केला। हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत गेली आणि 21व्या दिवशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे धागा काढून नदीत वाहून दिला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी गावाकडून एका नातेवाईकाचा फोन आला होता की काकांना अर्धांगवाचा झटका आला। खरं तर गुरुजींनी आम्हाला काही कोणाचं नाव सांगितलं नव्हतं, पण आईला खात्री होती की त्यांनीच काहीतरी केलं असेल, कारण ओळखीच्या लोकांकडून उळत उळत खबर आली होती की त्यांना कुठल्या तरी बाबाचा नाद लागलाय म्हणून। मित्रांनो, जर तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतील तर वेळी सावध व्हा आणि शक्य तितकं त्यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा। मित्रांनो, माझं नाव मी इथं तुम्हाला सांगू शकत नाही, पण इतकं सांगू शकते की होय, माझा काळ्या जादूवर आणि अलौकिक शक्तींवर विश्वास आहे, मी स्वतः अनुभवला आहे, म्हणून मी त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। जर अचानक तुमचे कपडे घरातून गायब होत असतील तर याचा अर्थ नक्कीच कोणीतरी तुमच्यावर काळी जादू करायचा प्रयत्न करतंय। त्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही सतत काही दिवस आजारी पडाल, मग थोडे दिवस बरं वाटेल आणि पुन्हा आजारी, हे चक्र सुरूच राहील। माझ्या लग्नानंतर माझ्यासोबत हे सगळे प्रकार घडू लागले होते। माझं नुकतंच लग्न झालं होतं, माझे मिस्टर कॉर्पोरेशनमध्ये जॉबला होते, माझा गोरापान रंग आणि सौंदर्यामुळे लगेच पसंत केलं होतं त्यांनी मला। स्वतःची स्तुती नाही करत, पण दिसायला मी खूप सुंदर होती हे सांगणं गरजेचं आहे। माझ्या रूपावर फक्त माझा नवराच बाळला नव्हता, तर माझी जाऊ आणि ननंत या दोघी टकलावून तिरक्या नजरेने पाहायच्या माझ्याकडे। सुरुवातीला नवीन घरात अगदी सुरळीत चाललं होतं। एक दिवस एकाएकी माझी तब्येत खराब झाली। ठीक आहे, नॉर्मल गोष्ट आहे ती, नवीन ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना आला असेल थकवा। 1-2 दिवस औषध पाणी करून मला बरं वाटू लागलं, तेव्हा माझ्या जावेनं खूप सेवा केली माझी, माझ्या तोंडाची चव गेली होती म्हणून माझ्यासाठी वेगळी मऊ खिचडी आणि सूप बनवून द्यायची। पण थोड्याच दिवसांनी पुन्हा माझी तब्येत बिघडली। मग माझ्या घरच्यांना थोडी काळजी वाटू लागली की पोरीला सासरी जाऊन अजून महिनाही झाला नाही आणि दुसऱ्यांदा आजारी पडली, म्हणून माझा भाऊ आणि आई मला घ्यायला आले, थोडे दिवस आराम होईल माहेरी तर बरं वाटेल म्हणून। आई माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, तुझी बॅग भरते मी, सांग कोणते कोणते कपडे घ्यायचे। मी बेडवर झोपल्या झोपल्या आईला सांगत होती, पण माझा एक लाल रंगाचा कुर्ता दिसतच नव्हता, जो की मी कपाटातच ठेवला होता आणि काढलाही नव्हता बाहेर। नंतर आईने पूर्ण कपाट शोधलं, मला येऊन महिनाही झाला नव्हता, त्यामुळे माझं सामान तरी किती असेल, हरवण्याइतकं तर नक्कीच नव्हतं। मग मी स्वतः कसे तरी उठून शोधलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त तो लाल कुर्ता गायब नाही झालाय, तर माझे काही अंतर्वस्त्रसुद्धा दिसत नव्हते। तेव्हा त्या गोष्टीचा फारसा विचार केला नाही मी, थोडेफार कपडे भरून बॅग पॅक केली आणि आम्ही घरी आलो। एकाच शहरात माहेर असल्याने आम्ही लगेच पोहोचलो। माझे कपडे गायब झाल्याबद्दल तिथे आई काहीच बोलली नव्हती, पण घरी आल्यावर तिची कुरबूर सुरू झाली।
असे कसे कपडे गायब झाले? चांगलं नसतं असं कपडे गायब होणं. कशी काय अशी अचानक आजारी पडली तू? मी माझ्या आईला तेव्हा कसं तरी समजावलं. असतील गाई कपडे कुठेतरी, एवढं काय त्यात? आणि माझा असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. खूप वेळानं ती शांत झाली आणि तिच्या डोक्यातून हा विषय निघाला. एक दोन दिवसांनी मग मलाही बरं वाटू लागलं. मग गेले पुन्हा सासरी. थोडे दिवस ठीक होतं सगळं, हळूहळू रुटीन बसलं होतं. आणि एक दिवशी माझी हळदीची साडी मला सापडतच नव्हती, ती पण गायब झाली होती. मला कळेनाच माझे कपडे कुठं गायब होत आहेत. खूप शोधली मी माझ्या खोलीत पण मिळाली नाही. शेवटी वैतागून मी तो विषय सोडून दिला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी टेरेसवर कपडे आणायला मी गेली. त्या दिवशी थोडा उशीर झाला होता, संध्याकाळची 6:30 वाजले असतील. सूर्य पूर्ण मावळला होता, अंधुक असा प्रकाश होता. मी दोरीवरून सगळे कपडे उतरवले आणि माझं लक्ष पाण्याच्या टाकीकडे गेलं. तिथं टाकीच्या मागे मला पिवळ्या रंगाच्या साडीचं टोक दिसलं. मी लगेच ओळखलं, ही तर माझीच साडी आहे, पण इथे कशी आली? मी साडी उचलण्यासाठी टाकीच्या दिशेने पावलं वळवली. जसं मी फिरून त्या बाजूला गेली, तिथे एक बाई बसली होती जिने ती माझी साडी नेसली होती. अचानक असं कोणाला तरी पाहून माझ्या हातातले सगळे कपडे खाली पडले आणि मी किंचाळतच जिन्यावरून खाली धाव घेतली. माझा आवाज ऐकून माझी सासू आणि जाऊबाई माझ्या दिशेने आल्या आणि काय झालं किंचाळायला म्हणून विचारू लागल्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं, वरती कोणीतरी बाई लपून बसली आहे टाकीच्या मागे आणि माझी साडी नेसली आहे तिने, जी की मला सापडत नव्हती. माझं बोलणं ऐकून त्या दोघी मला वर घेऊन गेल्या. चल बघू बरं कोण आहे. आणि आम्ही वर गेलो. पाहतो तर काय कोणीच नव्हतं टेरेसवर. सगळे कपडे खाली विखरून पडले होते. मी त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला, इकडे तिकडे पाहिलं, पण ती बाई कुठेच दिसली नव्हती. त्यांना वाटलं की मला भास झाला असेल. माझं मन विचलित झालं होतं. विचार करत करतच मी खाली आली आणि माझ्या रूममध्ये गेली आणि समोर बेडवर पाहिलं तर भीतीने माझे डोळे विस्पारले. माझ्या बेडवर तीच साडी घडी घालून ठेवलेली होती. मी पटकन बेडजवळ जाऊन ती साडी हातात घेऊन पाहिली. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता माझा. घरात कोणाला विचारायची पण माझी हिंमत झाली नाही. त्या दिवशी रात्री मला पुन्हा ताप भरला. यावेळी मी मुद्दाम आईला सांगितलं नाही. यावेळी माझी तब्येत जास्तच खालावत चालली होती. मला रात्री चित्रविचित्र भयानक भीतीदायक स्वप्न पडायची. 15 दिवस माझी तब्येत बरी असायची आणि 15 दिवस आजारी. कधी कधी तर मला असं वाटायचं की माझ्यासोबत कायम कोणीतरी आहे माझ्या बाजूला, माझी सावली बनून फिरतंय माझ्यासोबत. हे असं चक्र सुरू झालं होतं. त्यात मी माझ्या घरच्यांपासून जास्त ही गोष्ट लपवू शकली नाही. एक दिवशी आई मला भेटायला आली आणि ती माझ्याकडे पाहून रडायलाच लागली. मीच तिला धीर दिला आणि शांत केलं. तेव्हा ती म्हणाली, जरा स्वतःकडे पाहिलंस का तू काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? तेव्हा माझ्या लक्षात आलं की कित्येक दिवस आपण स्वतःला आरशात सुद्धा पाहिलं नाही. माझे डोळे खोल आत गेले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, चेहरा फिक्कट पिवळा दिसत होता आणि केस विस्कटलेले. तेव्हा मला समजलं की गेल्या काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्या खोलीत झोपायचं बंद केलं होतं. थोड्याच दिवसात वैतागला होता तो मला. माझी अवस्था माझ्या घरच्यांकडून बघवत नव्हती. तेव्हा त्यांनी मला माहेरी घेऊन जायचा प्रस्ताव माझ्या सासरच्या लोकांकडे केला. तेव्हा माझी जाऊ माझ्या आईला म्हणाली, अहो तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही जी काळजी घ्याल ते सर्व करते मी तुमच्या मुलीसाठी. मग तुम्ही तिला घेऊन गेलात तर काय फरक पडणार आहे? तेव्हा आईने तिच्याकडे बारीक लक्ष देऊन पाहिलं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ती सर्वसाधारण दिसत होती आणि अचानक हिच्या चेहऱ्यावर तेज कुठून आलं? तेव्हाच आईच्या लक्षात आलं होतं.
की काही का असे ना आपल्या मुलीवर काळा प्रयोग घेणेच केलाय. माझे घरचे तेव्हा मला हट्टाने घरी घेऊन आले, ते खूप बरं केलं, नाहीतर आज माझी काय अवस्था झाली असती देवालाच माहीत. घरी आल्यावर माझ्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आईने महाराजांना सांगून सत्यनारायणाची पूजासुद्धा करून घेतली घरात. तेव्हा ते सुद्धा म्हणाले होते, माझ्या आजारपणाचं कारण माझ्या सासरच्या घरातच आहे, तिथून बाहेर पडलं पाहिजे. शेवटी आम्ही ठरवलं की घटस्फोट द्यायचा. असंही त्या माणसाचं प्रेम फक्त माझ्या रूपावर होतं हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला माझा निर्णय बदलण्याचा, पण मी माझ्या मतावर ठाम राहिले आणि माझ्या घरच्यांनी पण मला साथ दिली. त्या गोष्टीला 2-3 वर्ष उलटून गेली. मी आता अगदी ठणठणीत आहे, ना मला कुठले बास होतात, पण नातेवाईकांकडून एकदा ऐकण्यात आलं होतं त्या मुलाने दुसरं लग्न केलं म्हणून, आणि त्याची बायको सतत आजारी असते. देव त्या मुलीचं भलं करो.